त्या पोवाड्यातील हा भाग आपल्यापुढे मी सादर केला. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती, या जयंतीचं औचित्य साधून प्रबोधिनीच्या फेसबुकवरनं आज आपण ही जयंती साजरी करतो आहोत. आज या ठिकाणी माननीय सुधीरजी गाडे सर, प्राध्यापक सुधीरजी गाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डवर आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगराचे बौद्धिक प्रमुख म्हणून ते काम पाहतात, आणि आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी सावरकर या विषयावरचे आपले विचार मांडतात. सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम आजच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मी अतिशय मनापासून विनम्रतेने अभिवादन करतो. शाहीर हिंगे प्रबोधिनीच्या वतीनं आज हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर होत आहे, आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला सावरकरांच्यावरती बोलण्याची संधी मिळणं हा माझ्या दृष्टीने एक अतिशय आनंदाचा योग आहे. एका जुन्या कवनामध्ये असं म्हणलेलं आहे, सरितपतीचे जलमोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वा नरसाहवेना, तैसा सावर करवर्णवेना. जर आपल्याला सांगितलं की समुद्रामध्ये किती लिटर पाणी आहे ते तुम्ही मोजून दाखवा, तर ते शक्य नाही. जर आपल्याला सांगितलं की भर दुपारी 12 वाजता उघड्या डोळ्यांनी केवळ सूर्याकडे बघून दाखवा, तर ते शक्य नाही. जर आपल्याला असं सांगितलं की आपल्या तळहातावरती जळता निखारा घेऊन तुम्ही उभं राहून दाखवा, तर ते शक्य नाही. या गोष्टी जशा शक्य नाहीत, तशाच तेजस्वी सूर्य, क्रांतीसूर्य असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवनवर्णन, त्यांचा विचारप्रवास आणि त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी जे कष्ट उपसले त्यांचं वर्णन करणं हे अजिबात शक्य नाही. परंतु 1898 ज्यावेळेला चापेकरांना फाशी दिलं, त्यावेळेला 15 वर्षाच्या नवयुवकानं प्रतिज्ञा केली की स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. 15-16 वर्षामधल्या मुलांना काय कळतं? आज आपण आजूबाजूला ज्यावेळेला बघतो, त्यावेळेला मला एका विचारवंताच्या वाक्याची आठवण होते. तो विचारवंत असं म्हणतो की तुमच्या देशामधील नवयुवकांच्या ओठांवरती कोणती गाणी आहेत ते तुम्ही मला सांगा, आणि ती गाणी ऐकल्यानंतर, त्याचे शब्द ऐकल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की आपल्या देशाचं भवितव्य काय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवन ज्यावेळेला आपण बघतो, त्यावेळेला आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर त्यांची आवर्जून आठवण येते की ज्या 15-16 वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचा ध्यास घेतला आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी सर्व प्रयत्न केले, सशस्त्र संघर्ष उभा केला. आज आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर आमची युवा पिढी कशामध्ये गुंतलेली आहे? काही दिवसांपूर्वीच आपण बातमी वाचली, दिल्ली शहरामध्ये तथाकथित नामवंत शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी, तथाकथित उच्चभ्रू घरांमध्ये राहणारे विद्यार्थी, ते काय करतायत? तर आपल्याच वर्गामधल्या मुलींच्यावरती आपल्याला कशा पद्धतीनं अत्याचार करता येईल याचं वर्णन दिलखुलासपणे किंवा चविष्टपणे करतायत, अशी दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी आपणच बघितली. आणि हे बघितल्यानंतर असं वाटतं की या देशामध्ये जर आदर्श ठेवायचा असेल तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ठेवला पाहिजे. आमच्या नवयुवकांना जर स्वातंत्र्यवीरांचं चरित्र माहिती नसेल तर या निमित्तानं आपण ते समजावून दिलं पाहिजे आणि त्यांच्यासमोर उदात्त, उन्नत, महन, मधुर असं ध्येय ठेवलं पाहिजे. आपल्या देशामध्ये सर्वच नकारात्मक आहे असं काही म्हणता येणार नाही. या देशामध्ये आपल्याला आठवण होते ते ओडिसा राज्यामधल्या बेहरा नावाच्या एका नवयुवकाची, 15-16 वर्षाचा युवक, 1.5-2 वर्षापूर्वी बातमी आली की 10वी 11वीमध्ये शिकत असलेला, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जगत असलेला हा युवक
त्याच्या मनाने घेतलं की आपल्या देशाच्या सीमेवरती ज्या वेळेला जवानांना सुरुंग पेरलेले आहेत ते बघावे लागतात, ते सुरुंग पेरलेले बघता बघता त्यांचा प्राणांचा नाश होतो आणि हा दूर करण्यासाठी ॲटम नावाचा रोबोट या नवयुवकानं ज्या वेळेला तयार केलेली बातमी वाचली त्यावेळेला मला लक्षात आलं की या देशामध्ये स्वातंत्र्यवीरांची परंपरा देखील आज देखील जिवंत आहे. आपल्या नवयुवकांनी या चरित्रातून बोध घेण्यासारखी फार मोठी गोष्ट आहे. अनेक जण असं म्हणतात की संघशक्ती कलयुगे, म्हणजे सध्या कलियुग आहे तुम्ही आम्ही सर्वजण जाणतोच, मग या कलियुगामध्ये शक्ती कशाची आहे, तर या कलियुगामध्ये संघटनेची शक्ती आहे. आपल्याला जर एखादं चांगलं कार्य करायचं असेल, मातृभूमीला पुढं घेऊन जायचं असेल, तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि स्वातंत्र्यवीरांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं, मग अगदी बालवयातच त्यांनी जो अभिनव मेळा नाशिक शहरामध्ये निर्माण केला, नंतर ज्यावेळेला जाणीवपूर्वक लंडनसारख्या ब्रिटिशांच्या राजधानीमध्ये शिकायला गेले त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी क्रांतिकारकांची मांदियाळी जमवली, एक सशक्त असं संघटन त्यांनी उभं केलं आणि या जगावरती ज्यांचं राज्य होतं त्या इंग्रजी सत्तेला त्यांनी हादरवून टाकलं. मग मदनलाल धिंगरांसारखा एका छान छोकीमध्ये रमणारा विलासी आयुष्य जगणारा तरुण त्यांच्या संपर्कात येतो काय आणि आपल्या आयुष्याचं प्रयोजन काय हे त्या मदनलाल धिंगरासारख्या तरुणाला आपल्या आयुष्याचं ध्येय स्वातंत्र्यवीरांच्या संपर्कातनं सापडतं. परंतु या सगळ्याच्या मागे उभी होती ती एक संघटित शक्ती उभी होती की या देशावरती राज्य करणारे राज्यकर्ते जुलमी इंग्रज त्यांना धडा शिकवल्याशिवाय, या जुलमी अत्याचारांना यमसदनाला पाठवल्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाहीत किंवा त्यांच्या राजसत्तेला इथल्या जनतेचा आक्रोश ऐकू येणार नाही या जाणीवेनंच त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. त्याच्यासाठी क्रांतिकारकांची संघटना उभी केली, केवळ भारतातलेच नव्हे तर युरोपामधील क्रांतिकारकांची संघटना उभी करण्याचं एक मोठं स्वप्न मोठं कार्य हे स्वातंत्र्यवीर करत होते. आणि आजच्या काळात देखील आपल्या देशाला जर पुढं न्यायचं असेल तर आपल्याला या संघटनेशिवाय पर्याय नाही. आणि आपण ज्यावेळेला समाजामध्ये आजूबाजूला बघतो त्यावेळेला युवकांच्या मनामध्ये अशा नवीन प्रेरणा निर्माण होतात, आपल्या देशासाठी काही करावं असं निर्माण होतं, त्यावेळेला असे युवक एकत्र येतात, आपल्या देशाच्या उत्थानाचं स्वप्न बघतात आणि संघटितपणे एखाद्या समस्येवरती मात करतात, याची असंख्य उदाहरणं आपल्या भारतभूमीमध्ये बघायला मिळतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजस्थान हा भारतामधला वाळवंटी प्रदेश आहे आणि पाण्याचं फार मोठं दुर्भिक्ष आहे. परंतु या राजस्थानच्या प्रांतामध्ये राजेंद्र सिंह नावाचा एक तरुण काही वर्षापूर्वी उभा राहिला, तरुण भारत संघ नावाची संघटना त्यांनी उभी केली आणि आपल्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या सर्व साथीदारांना बरोबर घेऊन त्यांनी राजस्थानमधल्या हजारो गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपवला. त्यामुळं आपल्या देशाच्या समस्यांना उत्तर द्यायचं असेल तर ते संघटनेच्या आधारावरती द्यायचं असेल हे स्वातंत्र्यवीरांच्या चरित्रातलं जे उदाहरण आहे ते आपल्याला आज देखील बघायला मिळतं. त्यामुळं त्याच उदाहरणाचं आपण सगळ्यांनी अनुकरण केलं पाहिजे आणि या सशस्त्र क्रांतीच्या मार्गामध्ये ज्या वेळेला अंदमानसारख्या कारागृहामध्ये स्वातंत्र्यवीरांना डांबून ठेवण्यात आलं, लागोपाठ 2 जन्मठेपींची शिक्षा त्यावेळेला ज्यांना सुनावली गेली त्यावेळेला हा द्रष्टा महापुरुष म्हणाला की मला 2 जन्मठेपांची शिक्षा दिली पण ही राजसत्ता 50 वर्ष टिकणार आहे का. आणि मित्रमैत्रिणींनो आपण खरोखरच हे बघितलं की तिथून पुढची 50 वर्ष ब्रिटिश या देशावरती राज्य करू शकले नाहीत, 50 वर्षाच्या आधीच त्यांना या देशातून आपला गाशा गुंडाळावा लागला. परंतु अंदमानसारख्या या काळ्या पाण्याची शिक्षा भोगीत असताना देखील मनामध्ये ज्या वेळेला विचलितपणा येत होता, मनामध्ये ज्या वेळेला थोडासा संशय निर्माण होत होता आपल्या जीवितांचं कारण काय अशा प्रकारचा प्रश्न ज्या वेळेला उभा होत होता, त्याच वेळेला स्वातंत्र्यवीरांच्या विचारातून त्यांच्या प्रज्ञेतून कविता बाहेर पडते, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला जगती मारील असा रिपू कवण जन्मला. अशा प्रकारचं भारतभूमीचं प्राचीन तत्त्वज्ञानच त्यांच्या रूपानं बाहेर पडलं आणि मग या कारागृहात खितपत पडण्यापेक्षा इथून वाटेल त्या मार्गानं बाहेर पडायचं, इंग्रजांच्याकडे दरवेळेला अर्ज पाठवित राहायचे आणि त्या अर्जांचा वापर करून बाहेर पडून त्यांनी आपल्या देशाच्या उत्थानासाठी काम करण्याचं स्वप्न पाहिलं. आणि अनेक वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर त्यांची अटींवरती मुक्तता झाल्यानंतर रत्नागिरीमध्ये ज्यावेळेला तात्याराव म्हणजे विनायकराव राहिले त्यावेळेला त्यांचं वागणं कसं होतं, त्यांचं वागणं एका दीपस्तंभासारखं होतं. दुर्दैवानं माणुसकीवरचा कलंक असं ज्याचं वर्णन केलं पाहिजे त्या अस्पृश्यतेचा छाप शेकडो वर्ष आमच्या देशाला लागलेला होता. परंतु हा छाप धुवून काढण्यासाठी
आमच्या पूर्वजांचे चुकीचे विचार बदलून टाकण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी सहभोजनासारखी चळवळ सुरू केली। पतित पावनाचं मंदिर उभं केलं की या मंदिरामध्ये जात पात सर्व विसरून आपण बंधू आहोत, या एकाच उद्देशाने आपण एकत्र येऊ आहोत। स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर देखील आपल्या समाजामध्ये दुर्दैवाने कुठे कुठे अनुभव येतो आणि तोच जन्मजात उच्च नीचतेची चुकीची भावना आपल्या मनामध्ये कवटाळून लोक एकमेकांना तुच्छ लेखत असतात किंवा स्वतःला मोठं मानत असतात। त्यामुळे स्वातंत्र्यवीरांचा संदेश जो आज देखील आपण ग्रहण करू शकतो ते म्हणजे तुम्ही आम्ही जण सर्वजण समान आहोत, या भारतभूमीची लेकरं आहोत, आम्ही सर्वजण बंधू आहोत, हा संदेश आपल्याला या निमित्तानं आचरणात आणता येईल। अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये देखील स्वातंत्र्यवीरांच्या या विचारानं काम करणारे लोक आपल्याला बघायला मिळतात। मग मराठवाड्यामधल्या कुठल्या तरी एका छोट्या खेड्यामध्ये ज्यावेळेला तथाकथित वंचित कुटुंबावरती बहिष्कार टाकला जातो त्यावेळेला तिथला विचारी कार्यकर्ता पुढे येतो आणि तो म्हणतो की या वंचितांना जर पीठ हवं असेल तर ते माझ्या घरचं मिळेल आणि आपल्या सर्व गावकऱ्यांना तो आवाहन करतो की तुम्ही यांच्यावरती बहिष्कार टाकू नका। त्यामुळे स्वातंत्र्यवीरांचे विचार आज आपापल्या परीनं पुढे नेणारे आपल्याला अनेक दिसतात। काही दिवसांपूर्वीच आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला आवाहन केलं आणि आपल्या सर्वांच्या समोर एक अतिशय मोठं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे, ते म्हणजे आत्मनिर्भर भारत। आपण सगळेजण जाणतो की आत्ताचं युग हे विज्ञानाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे। भारताला जर आत्मनिर्भर बनायचं असेल तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठी झेप ही घेतली पाहिजे आणि स्वातंत्र्यवीरांचं विचार ज्यावेळेला आपण आत्मसात करायला निघतो त्यावेळेला आपल्या लक्षात असं येतं की विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या आधारावरती सावरकरांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की तर्काच्या कसोटीवरती बुद्धीच्या विचारानं जी गोष्ट आपल्याला पटते तीच आपण आचरणात आणली पाहिजे आणि आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर आपली संस्कृती आपले विचार अद्ययावत झाले पाहिजेत। त्यामुळं आत्मनिर्भरते जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करायला हवी। आणि बंधूंनो, आपण वाचलं असेल की आत्ता सर्व जगभरामध्ये जसा या कोविड विषाणूचा प्रसार होतोय त्यावेळेला भारतामध्ये त्याच्या टेस्टिंगची सुविधा पुरेशी उपलब्ध नव्हती, पण याच पुण्यामधल्या आपल्या एक भगिनी आहेत की ज्यांचे प्रसूतीचे दिवस भरत आलेले होते परंतु पहिल्यांदा आपण हे टेस्टिंग किट आपण तयार करणार आणि त्यानंतरच आपण आपल्या बाळाला जन्म देणार या निष्ठेनं ही माऊली उभी राहिली आणि तिनं आपलं किट हे बनवलं आणि त्यानंतरच तिच्या पोटी अपत्याचा जन्म झाला। ज्यावेळेला अशा माता आपण बघतो त्यावेळेला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रेरणा निर्माण होते। आज जगासमोर हे मोठं संकट आव असून उभं आहे, परंतु याच्यापेक्षाही मोठी मोठी संकटं आपल्या मातृभूमीनं पेललेली आहेत, त्याचा यशस्वीपणे सामना केलेला आहे आणि पुन्हा एकदा या भूमीवरती स्वातंत्र्य सूर्य तळपलेला आहे। त्यामुळं या संकटाच्या घडीमध्ये आपण डगमगू न डगमगता ज्या बंधुतेचं उदाहरण आपण जगासमोर घालून दिलेलं आहे, जे विचार आणि तत्त्वज्ञान आपण जगाला सांगतो आहे तेच विचार तत्त्वज्ञान आणि अद्ययावत तंत्रज्ञान याच्या आधारावरती आपण पुढे जाऊयात आणि बघता बघता या संकटातून पार पुढे करून जाऊयात। संकटचा आहे गहरा ते हो पंथ विकटतम अंधियारा, धृती उत्साह समन्वित मनसे दिखे ध्येय का ध्रुवतारा, प्रभु इच्छा से सुयश सुनिश्चित थोड़ी धैर्य परीक्षा है, ईश कार्य करने वालों को श्रम में तृप्ति सुरक्षा है। त्यामुळे आपलं कार्य हे ईश्वराचंच कार्य आहे, या प्रेरणेनं आपण काम करत राहूयात, तीच या स्वातंत्र्यवीराला खरीखुरी आदरांजली ठरेल असं मला वाटतं। आपल्या सर्वांना या पद्धतीनं काम करण्याचं मी आवाहन करतो आणि थांबतो। नमस्कार।